राहुल गांधी यांची जीप छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस देणार असं खळबळजनक वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलं आहे. यानंतर राज्यातील काँग्रेस नेते चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावरून संजय गायकवाड यांच्यासह महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. नाना पटोले यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत संजय गायकवाड यांच्यावर निशाणा साधला आहे. शिंदेजी वाचाळवीर संजय गायकवाडला वेळी चावरा, ज्याला लोकप्रतिनिधी म्हणून वागायची अक्कल नाही त्यानं राहुल गांधींवर बोलू नये, अंतरूण बघून पाय पसरावे म्हणतात ना तसं गायकवाडनं आधी आपली पातळी पाहावी, प्रसिद्धीसाठी बरळणाऱ्या संजय गायकवाडावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, या सरकारची गुंडशाही हुकुमशाही तालिबानशाही जनता पाहत असल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे. आरक्षण संपवण्याची भाषा करून आलेत म्हणजे 100% त्यांना मागासवर्गीयांचं आदिवासींचं ओबीसींचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचं आहे. या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचं आहे, माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जो जीप छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीने त्या ठिकाणी देईल. ही व्यवस्था आज राज्यामध्ये जी सत्तेच्या माध्यमातून निर्माण झालेली आहे आणि जो सत्तेचा माज आहे यांच्यामध्ये, या सत्तेच्या माजाचा हा प्रकार आहे. राज्यातलं असो की केंद्रातलं सरकार असो, हे हिंसेला समर्थन करतात आणि वरून हिंदू संस्कृतीचा आम्हीच ठेकेदार आहोत या पद्धतीनं वागतात आहेत. पण खऱ्या अर्थानं यांना हिंदू संस्कृतीच कळली नाही आणि देशाचं संविधानही कळलं नाही आणि म्हणून हे वक्तव्य करतात. याच्यावर सरकारने सुमोठो कारवाई त्यांच्या आमदारावर करावी ही मागणी काँग्रेस पक्षाची आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई.